छत्रपती शिवाजी महाराज की जय। नमस्कार, पुणेकर माझा मध्ये आपले स्वागत। सध्या आपण येरवड भागातील अशोक नगर या ठिकाणी कोकणवासीय महासंघ पुणे शहर काल भैरवनाथ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। आपल्या बरोबर या भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते आणि कोकणवासीय महासंघाचे सर्व पदाधिकारी आणि विद्यार्थी उपस्थित आहेत। तर आपण कार्यक्रमाबद्दल जाणून घेऊ। कोकणवासीय महासंघ पुणे शहर येरवडा विभाग यांच्या वतीने काल भैरवनाथ फाउंडेशनच्या माध्यमातून गरीब गरजू विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे शाळेत साहित्य लागतं त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे। असे सातत्याने ह्या संघटना मिळून कार्य करत असतात आणि अशा गरीब विद्यार्थ्यांना वेळोवेळी मदत करत असतात। असेच कार्यक्रम यांच्या माध्यमातून कायमस्वरूपी घडत राहतील आणि गरिबांना गरजूंना कायमस्वरूपी ह्या संस्था मदत करत राहतील असे मी संघटनेच्या वतीने सर्व आश्वासन देतो आणि आपल्या ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून चांगलं सेवा घडू दे अशी मी प्रार्थना करतो। मी सर्व कोकणवासियांच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं मी स्वागत करतो आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा चिंततो। आज कोकणामध्ये जी या ठिकाणी महामारी सुरू आहे, अतिवृष्टी सुरू आहे आणि या अतिवृष्टीच्या कावळतीमध्ये असा कार्यक्रम घेणं योग्य नाही खरं, परंतु हा कार्यक्रम अगोदर ठरलेला होता, त्यामुळे हा कार्यक्रम होतो आहे। मी खरं या सर्वांची खरं दिलगिरी व्यक्त करतो। खरं तर या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली वाहिलेली आहे, जे आपल्या या भागामध्ये जे गेलेली मंडळी आहे याच्यामध्ये महाड तालुका, महाड तालुका, माणगाव आणि पोलादपूर आणि चिपळूण अशा या सर्व भागांना हा खरं हा तडाखा बसलेला आहे आणि त्यातल्या त्यात ह्या कोकणाला लागून असलेला सातारा जिल्हा, सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी हा भागाला बराचसा तडाखा बसलेला आहे। त्यामुळे भविष्यामध्ये हे आपण खरं प्रार्थना करू भगवंताला की अशी कृती या ठिकाणी होऊ नये, अशी महामारी येऊ नये। पुनश्च एकदा मी या सर्व ज्या या याच्यामध्ये गेलेले आहेत यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। कोकणवासीय महासंघ पुणे शहर आणि काळ भैरव फाउंडेशनच्या वतीने आज आपल्या इथं येरवडा विभागामध्ये 10वी 12वीच्या मुलांचा कौतुक सोहळा आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्यांनी एक छोटे किट दिले, त्यांना जो शैक्षणिक कालावधीमध्ये उपयोगी होईल आणि एक खारीचा वाटा म्हणून हा प्रयत्न कोकणवासीय महासंघाच्या वतीने करण्यात आलेला आहे। आणि आपल्या कोकणामधली जशी परिस्थिती बिकट झालेली आहे तर त्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन आपण सर्वांनी आपल्या पद्धतीने जसा थेंबे तळ्यासाठी तसं आपण सर्वांनी आपल्या ऐपतीप्रमाणे थोडं मदत करावी आणि या संकटातनं आपल्या सर्व कोकणवासी बंधू भगिनींना बाहेर पाडण्यासाठी मदत करण्याची आपण कोकणवासी महासंघाच्या वतीने आम्ही त्यांना आवाहन करतो आहे। खरं तर पाहता गेलं तर आसमानी संकट आज कोकणावर पहिलीच वेळ नाही आहे। वेळोवेळी कोकणाने असे बरेचसे संकटं झेलेली आहेत। कोकणाचा अहम भाग्य असा आहे की एक प्रत्येकाला ते एक ब्रीदवाक्य माहिती आहे की एकमेका सहाय्य करू अवघे झरू सुपंत, अशा उक्तीप्रमाणे कोकणवासीय प्रत्येकजण वागत असतो। आज पुणे शहरावर पण 2 वर्ष असंच कोरोनाचंही मोठं वादळ आलेलं आहे आणि त्याच्यातून आज प्रत्येकाला जसं इथं कार्यक्रम घडवलेला आहे की गरजू विद्यार्थ्यांना मदत, तर ती आज जशी कोकणाला गरज आहे तशी ह्या विद्यार्थ्यांनाही आहे। मी सांगेल की तिथं जी गरज आहे ती भागवण्यासाठी अजून इतर कोकणस्थ सक्षम आहेत। तुम्ही इथल्या ज्या विद्यार्थ्यांना जे आज हे मोलाचं साधन उपलब्ध करून दिलं आहे त्यांच्यात जी 2 वर्ष जी शैक्षणिक उणीव निर्माण झाली होती त्याला चालना देण्याचं काम तुम्ही जे केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व या कालभैरव फाउंडेशनच्या सभासदांचं मनपूर्वक आभार व्यक्त करेल। या ठिकाणी आपण गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना किट वाटप तसंच विद्यार्थ्यांना वह्या वाटप असा एक छोटा खानी कार्यक्रम आयोजित केला। त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सर्व कोकणवासीय संघटना सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहिले, त्या सर्वांचं येरवडा विभागातर्फे सर्वप्रथम हार्दिक आभार मानतो। तसंच विद्यार्थ्यांनी ह्या छोट्याशा कार्यक्रमाचा चांगल्या प्रकारे उपयोग करून अभ्यासामध्ये प्रगती करावी अशी कोकणवासीय महासंघातर्फे त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। आणि या कार्यक्रमात आमच्या पुणेकर सर आवर्जून उपस्थित राहिले, त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, त्यांचंही कोकणवासीय पुणे शहर व येरवडा विभागातर्फे हार्दिक अभिनंदन करतो, हार्दिक आभार मानतो। सर्व विद्यार्थी बांधव आणि विद्यार्थी बांधवांचे सर्व पालक आणि या कोकणवासी महासंघाचा येरवडा विभाग विश्रांतवाडी वर्गाव शेरीच्या माध्यमातून
माध्यमातून जो आपण एक छोटासा कार्यक्रम राबवला त्याचं कारणच असं होतं की 2020 पासून ह्या जागतिक पातळीवर आणखी ह्या देशावर जे मोठं कोरोनाचं संकट आलं आणि त्या कोरोनाचं संकट अजूनही चालू आहे आणि पुढेही चालू राहणार आहे याची सगळ्यांनी दक्षता घेऊन आज आपल्या कोकणावर एक महापुराचा किंवा अतिवृष्टीचा जो संकट जे आले ते पूर्ण रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा तिन्ही जिल्ह्यावर हे संकट आलेलं आहे आणि कोकण आज हादरून गेलेलं आहे. कोकणाची सगळी दुरवस्था अशी जी झालेली आहे हा आपण जो नियोजित कार्यक्रम घेतला होता त्याच्यामागे हा उद्देश होता की गरीब आज आपली विद्यार्थी जे आहेत, जे पालक गरजू आहेत, ज्यांच्या हातावर पोट आहे, ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, जे गरीब असून आहेत आणि अशा मुलांची जी अवस्था बिकट झाली होती म्हणून येरवडा विभागा विश्रांतवाडी आणि वडगाव सिरीच्या माध्यमातून हा छोटासा उपक्रम आम्ही राबवण्याचं ठरवलं आणि त्याच्यासाठी सौजन्य दिले ते आमचे श्री काळभैरवनाथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कोकणवासीय महासंघ यांच्यातर्फे मला या कार्यक्रमात निमंत्रित केलं होतं. मला ह्यासाठी निमंत्रित केलं की मी लहानपणापासून चित्र आणि पेंटिंग वगैरे करतो तर त्या पेंटिंग वगैरे आणि ड्रॉइंगचं कुठलंही शिक्षण नाही घेतलं. मी लहानपणापासून फक्त स्वतःच्याच मनाने काढत होतो. त्याच्यानंतर मग वडिलांनी प्रोत्साहन दिलं थोडंसं की कर म्हणून. त्याच्यानंतर मी लक्ष देऊन प्रॅक्टिस करून आणि थोडंसं इकडचं तिकडचे व्हिडिओ बघून ते डेव्हलप केलं आणि सध्या मी चांगले प्रकारचे चित्र वगैरे काढतो. तर लहान मुलांना जे आहेत माझे सारखे ज्या वयात मी सुरुवात केली त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की तुम्ही ज्या वयात आहात त्या वयात शिक्षणासोबत कला पण जास्त महत्त्वाची आहे. तर तुम्हाला जी तुमच्या अंगात आधीपासूनच कला आहे त्याच्याकडे लक्ष द्या आणि शिक्षणासोबत जे तुम्हाला डेव्हलप करता येईल जितकी कला ती डेव्हलप करा कारण त्याचाही पुढे कुठे ना कुठेतरी वापर होतोच नक्की. कोकणवासीय महासंघ पुणे शहर यांनी आयोजित केलेल्या गरजू व गरीब मुलांसाठी किट वाटप जे केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.